महिला दिनाचे औचित्य साधून ई श्रम कॅम्प कार्डचे वाटप। काँग्रेसने सर्वप्रथम महिलांना राष्ट्रीय नेतृत्व दिले, सन्मानच नव्हे तर सत्ता देणे हा काँग्रेस पक्षाचा मुख्य अजेंडा। महिला दिनाचे औचित्य साधून ई श्रम कॅम्प कार्ड्स वाटप आयोजित कार्यक्रम हुपरी छत्रपती शिवाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। हुपरी शहर राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी हुपरी शहर राष्ट्रीय काँग्रेस शहर अध्यक्ष श्री प्रतापराव जाधव यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा सांगितली। ते पुढे जाऊन असे म्हणाले की या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेसनेच सर्वप्रथम महिलांना राष्ट्रीय नेतृत्व देऊन पहिल्या महिला पंतप्रधान मंत्री इंदिरा गांधी यांना देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान केले। मान सन्मानच नव्हे तर सत्ता देणारा पक्ष असून महिलांना ताकद देण्यासाठी हुपरी शहर काँग्रेस नेहमीच पुढाकार घेणार आहे, कारण काँग्रेस पक्षाचा तो मुख्य व महत्वाचा अजेंडा आहे। आज महिला दिनानिमित्त हुपरीतील सर्वसामान्य महिलांच्या हितासाठी झटणाऱ्या सौ सुनीता रायकर ताई यांची हुपरी शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा म्हणून नियुक्ती करणे हे या दृष्टिकोनातून टाकलेले पहिले पाऊल आहे। याचा मला शहर अध्यक्ष म्हणून खूप आनंद होत आहे। त्यांचे अभिनंदन व महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देत यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तालुका उपाध्यक्ष माननीय श्री किरणराव पोद्दार, शहर काँग्रेस सेवा दल अध्यक्ष श्री प्रशांत जाधव, युवक काँग्रेस उपाध्यक्ष शबीर कलावंत, काँग्रेस असंघटित कामगार शहर अध्यक्ष श्री अनिल मतुगडे, काँग्रेस शहर कार्यकारिणी सदस्य श्री अभिजित कुंडले, कार्यकारिणी सदस्य श्री रवींद्र कांबळे, रोहित कांबळे, श्री शिवाजीराव पाटील, श्री बाळासो टोपणे, सौ सुनीता लायकर ताई, सौ सरदेकर मॅडम इत्यादी महिला सदस्य उपस्थित होत्या। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा।